सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. मी प्रथम माझा परिचय करून देते. माझं नाव आहे संगीता प्रकाश चव्हाण. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडके, तालुका नगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील उपघटक का हा अभ्यासणार आहोत. आता गेल्या 2 दिवस ऑनलाईन तासिकेमध्ये आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील शब्दांच्या जाती, त्यामधील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे अभ्यासलेलं आहे. तर क्रियापद म्हणजे काय हे आपण सुरुवातीला थोडीशी ओळखती ओळख करून घेऊया. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पहा, वाक्याचा अर्थ क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता यासाठी एक उदाहरण मी या ठिकाणी घेते. पहा, मी आंबा खातो. दुसरं उदाहरण आहे पहा, मी आंबा खाल्ला. आणि मी आंबा खाई. या वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द कोणता आहे? तर मी आंबा खातो या वाक्यातला क्रियावाचक शब्द आहे खातो. आणि दुसऱ्या वाक्यातलं मी आंबा खाल्ला या वाक्यातला क्रियावाचक शब्द म्हणजेच त्याला आपण म्हणतो क्रियापद, हा आहे खाल्ला. आणि तिसऱ्या वाक्यातलं मी आंबा खाई याच्यामधलं क्रियापद आहे खाई, म्हणजेच क्रियावाचक शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे खाई, या ठिकाणी आहे खाल्ला आणि या ठिकाणी आहे खातो. पण या वाक्यामधलं तिन्ही वाक्य आंबा खाण्याचीच क्रिया आहे, परंतु या तिन्ही वाक्यामधली ही जी क्रिया आहे ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेळी घडलेली आहे. तर आपला जो विषय आहे म्हणजे आपला जो घटक आहे तो आहे काळ. तर या काळाचा आणि क्रियापदाचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजेच काय? तर क्रियापदाशिवाय आपण काळ शिकू शकत नाही, म्हणजेच काळ ओळखू शकत नाही. यासाठी मी ओझरती म्हणून क्रियापदाची या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. पा, यानंतर आपण या काळ म्हणजे काय तर याची व्याख्या पाहूया. पा, काळ या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो वेळ.
का या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो वेळ. मी जे तीन वाक्य या ठिकाणी तुम्हाला दाखवले की मी आंबा खातो, खाल्ला आणि खाईल, ते तीन वाक्य मी तुम्हाला स्पष्टीकरणाद्वारे दाखवले की या ठिकाणी प्रत्येक वेळी क्रिया ही केव्हा घडलेली आहे हे दाखव, हे वाक्य क्रियापदावरून आपल्याला समजलं. म्हणजे काय तर वेळ, का म्हणजे वेळ. आता काळ म्हणजे काय तर क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो. त्याला काळ असे म्हणतात. पहा काळ कशाला म्हणायचं तर क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. हे काळाची व्याख्या आहे. पहा पुन्हा एकदा तुमच्या लक्षात मी आणून देते की क्रियापद हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे. क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली, कोणत्या वेळी घडली हे आपल्या जेव्हा लक्षात येतं म्हणजेच त्याचा बोध होतो तेव्हा त्या वाक्य तेव्हा त्याला काळ असे म्हणतात. यासाठी या ठिकाणी मी एक उदाहरण घेते. पहा राहुल अभ्यास करतो. हे एक वाक्य आहे. पा राहुलने अभ्यास केला. राहुल अभ्यास करेल किंवा करी या पद्धतीचे तीन वाक्य मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण क्रियापद प्रत्येक वाक्यातलं क्रियापदाकडे जाऊया. पहा या वाक्यातलं क्रियापद आहे राहुल अभ्यास करतो. करतो हे क्रियापद आहे. राहुलने अभ्यास केला यामधलं क्रियापद आहे केला आणि राहुल अभ्यास करेल याच्यातलं क्रियापद आहे करेल. तर या ठिकाणी करतो, केला, करेल यातून आपल्याला काय निदर्शनास येत पहा. तर करतो म्हणजे ही क्रिया आता घडत आहे. राहुल अभ्यास करतो म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया ही आता घडत आहे. त्यानंतर राहुलने अभ्यास केला तर ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे आणि राहुल अभ्यास करेल म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे. त्याने अभ्यास केलाय का तर नाही, तो अभ्यास करणार आहे म्हणजे ही क्रिया काय होणार आहे, पुढे घडणार आहे. पा करतो म्हणजे ही क्रिया सध्या चालू आहे, तो आत्ता करतोय असं या वाक्यावरून लक्षात येतं. पा राहुलने अभ्यास केला म्हणजे त्याची जी अभ्यास करण्याची क्रिया आहे ती पूर्वी घडून गेलेली आहे म्हणून या ठिकाणी केला हे क्रियापद वापरलेलं आहे. राहुल अभ्यास करेल ही क्रिया पुढे घडणार आहे, त्याने अजून अभ्यास केलेला नाहीये तर तो करणार आहे, ही
ही क्रिया पुढे घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी क्रियापद वापरलेलं आहे करेल. आणखी एक उदाहरण आपण एक वाक्य घेऊया का. इरफान वेगाने धावला. दुसरं वाक्य आहे पा, इरफान वेगाने धावला. या ठिकाणी इरफान वेगाने धावतो, इरफान वेगाने धावला. आणि तिसरं वाक्य आहे इरफान वेगाने धावे. या पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद आलेला आहे धावतो, दुसऱ्या वाक्यात क्रियापद आलेला आहे धावला आणि तिसऱ्या वाक्यात क्रियापद आलेला आहे धावे. म्हणजे ही सुद्धा धावतो ही क्रिया आता घडत आहे. त्यानंतर इरफान वेगाने धावला ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे आणि इरफान वेगाने धावे ही क्रिया पुढे घडणार आहे. पा तिन्ही वाक्य या ठिकाणी तीन वाक्य दिलेले आहेत. या ठिकाणी मी हे तीन वाक्य दिलेले आहे म्हणजे धावतो हे क्रियापद हे दर्शवतं की ही क्रिया आता घडत आहे. धावला हे क्रियापद असं दर्शवतं की ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे आणि धावे हे क्रियापद असं दर्शवतं की ही क्रिया पुढे घडणार आहे. म्हणजेच काय तर काळ ओळखण्यासाठी कोणत्या काळातील हे वाक्य आहे हे ओळखण्यासाठी क्रियापद हे फार गरजेचं आहे. मराठी भाषेमध्ये काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. आपण काळाचे प्रकार पाहणार आहोत. आता काळाचे मुख्य प्रकार किंवा आपण त्याला प्रमुख प्रकार असे म्हणू शकतो किंवा मुख्य प्रकार तीन आहेत. काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. पहिला आहे वर्तमान काळ. दुसरा प्रकार आहे भूतकाळ. आणि काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. पा काळाचे मुख्य प्रकार तीन, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण प्रत्येक काळाचे काळ कसा ओळखायचा हे उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूयात. पा पहिला प्रकार घेऊया वर्तमान काळ. यासाठी आपण उदाहरण घेऊया पा. समीर व्याकरण शिकतो. दुसरा आहे गाय चारा खाते.
आणि तिसरा आहे, तिसरं वाक्य मी या ठिकाणी घेते, मी अभ्यास करते. मी अभ्यास करते. या वाक्यामधलं आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की काळ ओळखण्यासाठी वाक्यातलं क्रियापद ओळखणं फार गरजेचं असतं. तर या प्रत्येक वाक्यातलं क्रियापद आपण पाहूया. समीर व्याकरण शिकतो या ठिकाणी क्रियापद कोणतं आलेलं आहे, तर शिकतो हे क्रियापद आलेलं आहे. गाय चारा खाते या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे खाते. मी अभ्यास करते या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे करते. म्हणजे या सर्व क्रिया, या तिन्ही वाक्यातल्या सर्व क्रिया ह्या आता घडत आहेत. म्हणून ही क्रियापद काय दर्शवतात, तर ह्या क्रिया आता घडत आहेत, सध्या घडत आहेत, आणि म्हणूनच या हे वाक्य वर्तमान काळी वाक्य आहे. आपण वर्तमान काळाची व्याख्या पाहूयात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया आत्ता घडत आहे, असा बोध होतो. त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया आत्ता घडत आहे असा बोध होतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. ही झाली आपली वर्तमान काळाची व्याख्या. म्हणजे आपण वर्तमान काळाचं, वर्तमान काळ कसा ओळखावा, त्याची व्याख्या काय आहे, हे आपण या उदाहरणाद्वारे काय केलेलं आहे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. पुढचा जो काळाचा प्रकार आहे तो आहे त्यानंतर या वर्तमान काळामध्ये आणखी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहा त्यामध्ये काय आहे, तर ज्या क्रिया ह्या कायम स्वरूपी घडत असतात तशाच त्या त्रिकालबाधित सत्य आहेत. त्यांच्या बाबतीत जी क्रियापद आहेत ती क्रियापद ही वर्तमान काळी क्रियापद असतात. त्याची काही या ठिकाणी मी उदाहरण सांगते. पहा मी सकाळी लवकर उठते. जानेवारी संक्रांत येते. सूर्य पूर्वेला उगवतो. चौथा आहे बा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
सूर्याभोवती फिरते. मी मगाशीच म्हटलं पा, ज्या क्रिया या कायमस्वरूपी घडत असतात, ज्या त्रिकालबाधित सत्य आहेत, त्या वाक्यांच्या बाबतीत हे क्रियापद ही वर्तमान काळी क्रियापदे असतात. आता या ठिकाणी मी सकाळी लवकर उठते म्हणजे ही क्रिया नेहमी घडते, नित्याची आहे, नेहमी घडणारी क्रिया आहे. या ठिकाणी हे क्रियापद उठते हे क्रियापद वर्तमान काळी क्रियापद आहे. जानेवारीत संक्रांत येते म्हणजे जानेवारी कायमच संक्रांत ही जानेवारी महिन्यामध्ये येते, यामध्ये ही कायम स्वरूपी घडणारी क्रिया आहे. पा, कायम घडणारी क्रिया आहे म्हणून या ठिकाणी वर्तमान काळी क्रियापद आलेले आहे. सूर्य पूर्वेला उगवतो ही नित्याची क्रिया आहे, सतत घडणारी क्रिया आहे, सातत्याची क्रिया आहे. पा, आणि म्हणून या वाक्यामधलं जे क्रियापद आलेलं आहे ते वर्तमान काळी क्रियापद आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे ही त्रिकालबाधित सत्य आहे आणि म्हणून याच्यात बदल होत नाही. आणि या अशा वाक्यामध्ये जे क्रियापद येतं ते क्रियापद हे वर्तमान काळी क्रियापद असतं. आपण विविध वेगवेगळे उदाहरणं पाहून वर्तमान काळी क्रियापद कोणतं आहे, हे वर्तमान काळी वाक्य कसं ओळखायचं हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे काळाचा पुढचा प्रकार, भूतकाळ. या ठिकाणी आपण भूतकाळाची काही उदाहरणे पाहूया. समीर, व्याकरण, शिकला. आपण मगाशीच उदाहरण घेतलेली आहे पा, गायीने चारा खाल्ला. आणि तिसरा आहे मी अभ्यास केला. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या क्रिया कधी घडलेल्या आहेत. समीर व्याकरण शिकला, गायीने चारा खाल्ला, मी अभ्यास केला, या सर्व क्रिया ह्या पूर्वी घडून गेलेल्या आहे. हे आपल्याला कशावरून समजलं, तर या क्रियापदावरून आपल्या लक्षात आलं की या सर्व क्रिया काय झालेल्या आहेत, पूर्वी घडलेल्या आहेत. म्हणून या वाक्यात हे वाक्य भूतकाळी वाक्य आहे. भूतकाळाची व्याख्या मी या ठिकाणी लिहिते पा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो, त्याला भूतकाळ असे म्हणतात.
आपल्याला जी गोष्टी सुद्धा सांगत असते त्या सगळ्या गोष्टी भूतकाळातल्या असतात. असा एक माणूस होता किंवा एक राजा होता, या ज्या गोष्टी आपण कधी कधी आपल्या आजीकडून ऐकतो, आजी आजोबा असतील ते आपल्याला सांगत असतात, तेव्हा त्या सर्व गोष्टी ह्या भूतकाळातल्या असतात. म्हणजे तिथं क्रियापद ही होतो, झाले, गेले अशा प्रकारची क्रियापद त्या गोष्टीमध्ये वापरली जातात. म्हणजेच काय तर ज्या गोष्टी ज्या क्रिया पदावरून क्रिया ह्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. या ठिकाणी मी काही वाक्य लिहिते पहा. राम शाळेला गेला. दुसरं वाक्य आहे, तिने जेवण केले. मधुने आंबा खाल्ला. राम गावाला गेला. या प्रत्येक वाक्यामध्ये पहा, राम शाळेला गेला. शाळेला जाण्याची क्रिया त्याची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे तो गेलाय. म्हणजे ही क्रिया आधी घडलेली आहे, म्हणजे पूर्वी घडलेली आहे, आणि म्हणूनच याला काय म्हणतात, भूतकाळी वाक्य म्हणतात. तिने जेवण केले, जेवण करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, आणि म्हणूनच हे वाक्य काय आहे, भूतकाळी वाक्य आहे. मधुने आंबा खाल्ला, या ठिकाणी खाल्ला हे क्रियापद आलेलं आहे, म्हणजे मधुचा आंबा खाऊन झालेला आहे, म्हणूनच हे वाक्य काय आहे, भूतकाळी वाक्य आहे. राम गावाला गेला, राम गावाला गेलेला आहे, आणि म्हणूनच हे वाक्य काय होते, भूतकाळी वाक्य होत. यानंतर एक पीडीएफद्वारे आपण काही प्रश्न पाहूयात का. खालीलपैकी वर्तमान काळी क्रियापदाचा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे पहा. म्हणजे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी, ती सर्व क्रियापद आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यातला पहिला पर्याय आहे नाचला, दुसरा आहे नाचे, तिसरा आहे नाचत, आणि चौथा आहे नाचला होता. आता याच्यातला वर्तमान काळी क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे, तर याच्यातला वर्तमान काळी क्रियापद तुम्ही निश्चितच ओळखला असेल, तर तिसरा पर्याय येतोय नाचत, हे वर्तमान काळी क्रियापद आहे. दुसरा प्रश्न आहे पहा, पर्याय पहिला आहे जातो, दुसरा आहे जाईल, तिसरा आहे गेला, आणि चौथा आहे जा. या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो जातो आहे, हे वर्तमान काळी क्रियापद आहे. तिसरा प्रश्न पहा, त्याच्यातला पहिला पर्याय आहे लिहीन, दुसरा आहे लिहिले, तिसरा आहे लिहितो, आणि चौथा आहे लिहित असे. त्यामधलं लिहितो हे वर्तमान काळी क्रियापद आहे. चौथा प्रश्न बघा, त्याच्यातला पहिला पर्याय दिलाय खेळती, खेळला, खेळे आणि खेळतात, या ठिकाणी वर्तमान काळी क्रियापद आहे खेळतात. पाचवा प्रश्न पहा,
पर्याय क्रमांक पहिला होता, दुसरा आहे गेला, तिसरा पर्याय आहे आहे आणि चौथा पर्याय आहे जाईल. या ठिकाणी आहे हे वर्तमान काळी क्रियापद आहे. नेक्स्ट, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन वाचला तर आपल्याला उत्तर लगेच लक्षात येतं. पहा, खालीलपैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय निवडा. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, पहिला पर्याय आहे खेळतात, खेळतील, खेळल्या आणि खेळू ही भूतकाळी क्रियापद. याच्यातला आपल्याला भूतकाळी क्रियापद ओळखायचं आहे. तर तिसरा पर्याय आहे पहा, खेळल्या हे भूतकाळी क्रियापद आहे. दुसरा प्रश्न आहे, त्याच्यातला पहिला पर्याय बघा धावतो, दुसरा पर्याय आहे धावे, तिसरा आहे धावला आणि चौथा आहे धावतील. त्याच्यातलं धावला हे भूतकाळी क्रियापद आहे. तिसरा प्रश्न, पहिला पर्याय खाल्ला, दुसरा खातो, तिसरा खाई आणि चौथा खाशील. याच्यातला खाल्ला हे भूतकाळी क्रियापद आहे. चौथा प्रश्न, पहिला पर्याय चालतो, दुसरा आहे चालला, तिसरा आहे चालते आणि चौथा आहे चालतात. याच्यातलं चालला हे भूतकाळी क्रियापद आहे. पाचवा प्रश्न, पहिला पर्याय आले, दुसरा आहे येईल आणि तिसरा आहे असे, चौथा आहे होईल. याच्यातलं आले हे क्रियापद भूतकाळी क्रियापद आहे. यानंतर आपला जो मी तुम्हाला तीन काळाचे प्रकार सांगितले होते त्याच्यातला आपण पहिला पहिला वर्तमान काळ, दुसरा पहिला भूतकाळ आणि आपला तिसरा प्रकार राहिलेला आहे भविष्यकाळ, तो आता आपण पाहूया. काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समीर व्याकरण शिकेल, दुसरा आहे गाय चारा खाई आणि तिसरा आहे मी अभ्यास करेल किंवा करील. तर या प्रत्येक वाक्यामध्ये जर आपल्याला काळ ओळखायचं असेल तर आपल्याला क्रियापदाकडे जावंच लागतं. तर समीर व्याकरण शिके यामधलं क्रियापद आहे शिके, गाय चारा खाई यामधलं क्रियापद आहे खाई, मी अभ्यास करेल यामधलं क्रियापद आहे करेल. आता या क्रिया पदावरून क्रिया या केव्हा घडलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. पहा, समीर व्याकरण शिकेल म्हणजे व्याकरण शिकण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आहे का, त्याने व्याकरण शिकलाय का, तर नाही, त्याची ही क्रिया पुढे घडणार आहे. म्हणजे या तिन्ही वाक्यामध्ये क्रिया ही पुढे घडणारी आहे, म्हणूनच याला काय म्हणतात, भविष्यकाळी वाक्य म्हणतात. या ठिकाणी व्याख्या घेऊया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो त्याला भविष्यकाळ असे
म्हणतात. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. या ठिकाणी यासाठी काही उदाहरण मी सांगते. पा पहिला आहे मी गावाला जाईल. दुसरा आहे लता पुस्तक वाचेल. मी अभ्यास करेल. या वाक्यामध्ये मी गावाला जाईल ही क्रिया पुढे घडणार आहे म्हणून हे आपल्याला या क्रियापदावरून समजतं. जाईल हे क्रियापद म्हणजे ही पुढे घडणारी क्रिया आहे म्हणून हे वाक्य भविष्यकाळी वाक्य आहे. लता पुस्तक वाचेल हे क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे पुस्तक वाचण्याची क्रिया तो पुढे करणार आहे म्हणून हे भविष्यकाळी क्रियापद. मी अभ्यास करेल हे या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे म्हणजे तो पुढे अभ्यास मी पुढे अभ्यास करणार आहे म्हणजे या ठिकाणी या सर्व क्रिया पुढे घडणाऱ्या आहेत आणि म्हणून ही सर्व वाक्य कशी आहेत भविष्यकाळी वाक्य आहेत. आपल्याला या ठिकाणी क्रियापद मी दाखवलेले म्हणजे तिन्ही वाक्यामधली वेगवेगळी क्रियापद आलेली आहेत. आपल्या क्रियापदावरचा काही पीडीएफ द्वारे आपण प्रश्न पाहूया. का खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय निवडा. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे त्याच्यातला पहिला पर्याय आहे केला, दुसरा आहे करतील, तिसरा आहे करत आहे आणि चौथा आहे करतो. यामधलं करतील हे क्रियापद भविष्यकाळी आहे. दुसरा प्रश्न आहे गातो, गायली, गाव, गात असतो. असे चार पर्याय दिलेले आहेत. त्याच्यातलं जो भविष्यकाळी क्रियापद आहे ते आहे तिसरा पर्याय गाव. तिसरा प्रश्न पहा. पहिला पर्याय काढते, दुसरा आहे काढतो, तिसरा आहे काढे आणि चौथा आहे काढले. या ठिकाणी काढे हे भविष्यकाळी क्रियापद आहे. चौथा प्रश्न बघा. पहिला पर्याय पाहिले, पाहतो, पाहता, पाहतील असे चार पर्याय दिलेले आहेत. ही सर्व क्रियापद आहेत. याच्यातला आपल्याला भविष्यकाळी क्रियापद ओळखायचं आहे ते आहे चौथा पर्याय पाहती. आणि पाचवा प्रश्न आहे बघा. पहिला पर्याय जेवला, दुसरा आहे जेवतील, तिसरा आहे जेवतो आणि चौथा आहे जेवण करतो. त्यामधलं जेवतील हे क्रियापद भविष्यकाळी क्रियापद आहे. नेक्स्ट म्हणजेच काय तर वाक्यातलं क्रियापद हे काळ ओळखण्यासाठी फार गरजेचं आहे. आपण या ठिकाणी खेळतो या क्रियापदाची तिन्ही काळातील वाक्य समजून घेऊयात. पहा सर्व नामं दिलेली आहेत एका कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये आहेत वर्तमान काळी क्रियापदे, तिसऱ्या कॉलम मध्ये आहेत भूतकाळी क्रियापदे आणि चौथ्या कॉलम मध्ये दिलेली आहेत भविष्यकाळी क्रियापदे. यावरून आपल्याला वाक्य तयार करायची आहे.
आता वर्तमान काळी वाक्य कसं तयार होईल पहा. मी क्रिकेट खेळतो हे वर्तमान काळी वाक्य झालं. मी क्रिकेट खेळलो हे भूतकाळी वाक्य झालं. मी क्रिकेट खेळेन हे भविष्यकाळी वाक्य झालं. आम्ही क्रिकेट खेळतो हे वर्तमान काळी वाक्य झालं. आम्ही क्रिकेट खेळलो हे भूतकाळी वाक्य झालं, कारण की आपण भूतकाळी क्रियापद त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि आम्ही क्रिकेट खेळू हे भविष्यकाळी क्रियापद आहे. तू क्रिकेट खेळतोस हे वर्तमान काळी वाक्य झालं. तू क्रिकेट खेळलास हे भूतकाळी वाक्य झालं. तू क्रिकेट खेळशील हे भविष्यकाळी वाक्य झालं. तुम्ही क्रिकेट खेळता हे वर्तमान काळी वाक्य आहे. तुम्ही क्रिकेट खेळला हे भूतकाळी वाक्य आहे. तुम्ही क्रिकेट खेळाल हे भविष्यकाळी वाक्य होत. आता या ठिकाणी सर्वनाम आणि नाम हे वापरलेलं आहे पा. तो खेळतो असंही आपण म्हणू शकतो किंवा राहुल खेळतो हे वर्तमान काळी वाक्य तयार होत. राहुल खेळला हे भूतकाळी वाक्य आहे. राहुल खेळे हे भविष्यकाळी वाक्य तयार होत. ती म्हणजे या ठिकाणी नभा हे नाव दिलेलं आहे पा. तर नभा खेळते, नभा खेळली, नभा खेळे असे तिन्ही काळातले वेगवेगळे वाक्य आपल्याला तयार करता येते. ती अनेकवचनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. मुले आता ती मुले खेळतात, ती मुले खेळली, ती मुले खेळतील असं तिन्ही वाक्यातलं तिन्ही काळातील वाक्य या ठिकाणी तयार करता येते. ते मूल खेळत हे वर्तमान काळी वाक्य तयार होईल. ते मूल खेळे हे भूतकाळी वाक्य तयार होईल. ते मूल खेळे हे भविष्यकाळी वाक्य तयार होईल. ते मुले खेळतात हे वर्तमान काळी वाक्य झालं. ते मुले खेळले हे भूतकाळी वाक्य झालं. ते मुले खेळतील हे भविष्यकाळी वाक्य झालं. तू खेळतोस हे वर्तमान काळी वाक्य झालं. तू खेळलास हे भूतकाळी वाक्य झालं. आणि तू खेळशील हे भविष्यकाळी वाक्य झालं. त्या खेळतात हे वर्तमान काळ झालं पा. त्या खेळल्या हे भूतकाळी वाक्य आणि त्या खेळतील हे भविष्यकाळी वाक्य तयार करता येते. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची क्रियापद वापरून वेगवेगळ्या काळातली वाक्य तयार करू शकता. तर आज आपण काळाचे मुख्य तीन प्रकार पाहिले पा. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान म्हणजे सध्या घडणारी, आत्ता घडणारी क्रिया हे आपल्या लक्षात आलंच असेल. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेल्या घटना, पूर्ण झालेल्या घटना त्याला भूतकाळ असं म्हणतात. ते आपण वेगवेगळ्या उदाहरणातून आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. भविष्यकाळ म्हणजे पुढे घटना, घडणारी घटना ती आता घडलेली नाहीये, पुढे होणार आहे हे आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल. आपण या वराधारित शिष्यवृत्तीसाठी काही येणारे प्रश्न अभ्यासूया पा. पीडीएफ द्वारे पाहूया आपण. प्रश्न पहिला आहे, पुढील प्रत्येक वाक्याचा काळ ओळखा. पहिला प्रश्न आहे, आईने इजार एका कोनाड्यात फेकली. आता या ठिकाणी क्रियापद आलेला आहे फेकली, म्हणजे ही क्रिया त्या ठिकाणी पूर्वी झालेली आहे. आणि पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत पा. पहिला पर्याय आहे भूतकाळ, दुसरा आहे वर्तमान काळ, तिसरा आहे भविष्यकाळ आणि चौथा आहे साधा काळ. या ठिकाणी साधा काळ हा काळाचा प्रकार नाहीये. तर या ठिकाणी पहिला पर्याय येईल पा भूतकाळ.
दुसरा प्रश्न आहे तो नेहमी उशिरा उठतो. पर्याय दिलेले आहेत भूतकाळ, वर्तमान काळ, तिसरा आहे भविष्य काळ, चौथा आहे साधा काळ. यामध्ये वर्तमान काळ काळातील हे वाक्य आहे. तिसरा पर्याय, तिसरा प्रश्न आहे बाजी प्रभू शौर्याने लढले. त्याच्यातला पहिला पर्याय आहे साधा काळ, दुसरा आहे वर्तमान काळ, तिसरा आहे भूतकाळ आणि चौथा आहे भविष्य काळ. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं भूतकाळ. चौथा प्रश्न आहे सर्वच नापास कसे असतील. पर्याय दिलेले आहेत भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आणि साधा काळ. या ठिकाणी असतील हे क्रियापद आलेलं आहे म्हणजे पुढे घडणारी क्रिया आहे म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय येतो पहा भविष्य काळ. पाचवा प्रश्न पहा अष्टपद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. पर्याय दिलेले आहेत भूतकाळ, भविष्य काळ, वर्तमान काळ आणि साधा काळ. याच उत्तर येते भूतकाळ. सहावा प्रश्न आहे पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गोठा असायचा. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ आणि साधा काळ. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येतो पहा भूतकाळ. सातवा प्रश्न पहा खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल ना. या ठिकाणी हे वाक्य भूतकाळी वाक्य आहे. त्यानंतर आठवा प्रश्न आहे होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ आणि साधा काळ. याच उत्तर आहे भूतकाळ म्हणजे दुसरा पर्याय. नवा प्रश्न आहे आई बाबा मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला पालावर गेले. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ आणि साधा काळ. या ठिकाणी बोरगावला पालावर गेले म्हणजे क्रियापद आहे गेले म्हणून या ठिकाणी उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3 का, तिसरा भूतकाळ. दहावा प्रश्न आहे पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल. पर्याय दिलेले आहेत पहिला वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्य काळ आणि चौथा आहे साधा काळ. यामधलं परीक्षा संपेल म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली नाहीये म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय येतो भविष्य काळ. अकरावा प्रश्न पहा तिला भूताची भीती वाटायची. पहिला पर्याय आहे भविष्य काळ, दुसरा आहे वर्तमान काळ आणि तिसरा आहे भूतकाळ आणि चौथा आहे साधा काळ. या ठिकाणी तिसरा पर्याय येतो भूतकाळ. बारावा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे उदाहरण आपण मगाशी घेतलं होतं. अशा प्रकारची उदाहरणं प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. याच काळ कोणतं आहे तर पहिला पर्याय दिलाय भूतकाळ, दुसरा दिलाय वर्तमान काळ आणि तिसरा आहे भविष्य काळ, चौथा आहे साधा काळ. यामधलं हे वर्तमान काळी वाक्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पहा आम्ही दररोज पहाटे खेळत असू. या ठिकाणी पर्याय आहे भविष्य काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि साधा काळ. त्याच्यातला पर्याय क्रमांक 2 आहे भूतकाळ. हे याच उत्तर आहे. चौदावा प्रश्न आहे स्नेहाचा छोटा भाऊ पहिलीत जाणार होता. या ठिकाणी भूतकाळ, भविष्य काळ, वर्तमान काळ आणि साधा काळ असे पर्याय दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला पर्याय आहे भूतकाळ. हे त्याच उत्तर आहे. पंधरावा प्रश्न मी आणि गणू गृहपाठ वही पूर्ण करत बसलो. या ठिकाणी पहिला पर्याय भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आणि साधा काळ. त्याच्यातला दुसरा पर्याय होतो वर्तमान काळ. हे वाक्य वर्तमान काळी आहे म्हणून दुसरा पर्याय वर्तमान काळ. सोळावा प्रश्न आहे हा चिमटा कुठून आणलास. या वाक्यात ओळखण्यासाठी पहिला पर्याय दिलेला आहे भूतकाळ, दुसरा आहे भविष्य काळ, तिसरा आहे साधा काळ आणि चौथा आहे वर्तमान काळ. आणि हे वाक्य वर्तमान काळी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 वर्तमान काळ. सतरावा प्रश्न पहा किती छान शिकवलं तुम्ही मला. पर्याय दिलेले आहेत भविष्य काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि साधा काळ. ही शिकवण्याची क्रिया मागे घडलेली आहे आणि म्हणून
या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 भूतकाळ हे याचं उत्तर आहे. काल मला अतिशय आनंद होता. काल मला अतिशय आनंद झाला होता. पर्याय क्रमांक पर्याय दिलेले आहेत साधा काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे भूतकाळ म्हणून पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीवर अनेक प्रयोग केले. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि साधा काळ. तर याच्यातला पर्याय क्रमांक 2 भूतकाळ हे याचं उत्तर आहे. सतीश आज रात्री सिनेमा पाहायला जाणार आहे. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, साधा काळ. तर या वाक्याचा काळ आहे भविष्यकाळ म्हणजेच पर्याय क्रमांक 1 भविष्यकाळ हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे काही प्रश्न आहेत पहा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा. त्यातला पहिला प्रश्न आहे इथं खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. तर वाक्य दिलेलं आहे कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. आता या ठिकाणी प्रश्न वरचा प्रश्न वाचणं फार गरजेचं आहे की खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. तर आपल्याला कोणत्या काळातलं वाक्य आहे ते ओळखायचं आहे. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची म्हणजेच हे वाक्य भूतकाळी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत पहिला आहे भूतकाळ, दुसरा आहे भविष्यकाळ, तिसरा आहे वर्तमान काळ आणि चौथा पर्याय दिलेला आहे साधा काळ. यामधला पर्याय क्रमांक आहे 2 भविष्यकाळ. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा. किती सुंदर होता तो देखावा. किती सुंदर होता तो देखावा. पर्याय दिलेले आहेत भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि साधा काळ. या ठिकाणी याच उत्तर आहे दुसरा पर्याय भूतकाळ. त्यानंतर चौथा प्रश्न आहे पा. खेळणी तयार करायला बुरुडागरच्या कामट्या आणाव्या लागायच्या. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, दुसरा आहे साधा काळ, तिसरा आहे भूतकाळ आणि चौथा आहे भविष्यकाळ. आणाव्या लागायच्या म्हणजेच काय ही क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 भूतकाळ हे याच उत्तर आहे. खेळण्यासाठी समोरील टेकडी पार करून जावे लागेल. पर्याय दिलेले आहेत साधा काळ, दुसरा आहे वर्तमान काळ, तिसरा आहे भूतकाळ आणि चौथा आहे भविष्यकाळ. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येतोय भविष्यकाळ चौथा पर्याय. सहावा प्रश्न बघा. खालील पैकी भविष्यकाळ वाक्य कोणते. भविष्यकाळी वाक्य कोणते हे ओळखायचंय. पहिलं वाक्य दिलेले आहे मधुरा पाणी पिते, दुसरं आहे माझे जेवण झाले, तिसरं आहे मी चांगले भाषण करेल आणि चौथं दिलेलं आहे तो गावाला गेला होता. यामधलं भविष्यकाळी आपल्याला वाक्य ओळखायचंय. करेल हे क्रियापद तिसऱ्या वाक्यामध्ये आलेला आहे म्हणून तिसरा त्याचा पर्यायचा उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3 मी चांगले भाषण करेल. सातवा प्रश्न आहे पा. संस्कारने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय दिलेले आहेत वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्यकाळ आणि चौथा आहे साधा काळ. तर यामधलं दुसरा पर्याय आहे भूतकाळ.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समीर हसत होता यातला काळ ओळखायचा आहे. तर पहिला पर्याय आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्य काळ आणि चौथा आहे साधा काळ. तर याच्यातला पर्याय क्रमांक आहे 2 भूतकाळ हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे सुमनने अभ्यास केला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर पहिला पर्याय भूतकाळ, दुसरा आहे भविष्य काळ, तिसरा आहे वर्तमान काळ आणि चौथा आहे यापैकी नाही. तर इथला जो उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पहिला भूतकाळ. पुढील वाक्याचा काळ ओळखावा, आपण सगळे नाटकाला जाऊ. पहिला पर्याय आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भविष्य काळ, तिसरा आहे भूतकाळ आणि चौथा पर्याय आहे साधा काळ. यातला उत्तराचा पर्याय आहे भविष्य काळ. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, पावसाळ्यात कधी कधी ढग फुटी होते या वाक्याचा काळ ओळखा. हे पहिला पर्याय वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे चालू काळ आणि चौथा आहे भविष्य काळ. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ हे वाक्य आहे. वा तू छान गाणे गायलेस या वाक्यातला काळ ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे सामान्य काळ, चौथा आहे भविष्य काळ. तर यातलं उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 2 भूतकाळ. अचानक मुसळधार पाऊस पडला या वाक्यातलं काळ आहे काळ ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे साधा काळ आणि चौथा आहे भविष्य काळ. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 भूतकाळ हे याच उत्तर आहे. वाक्यातील काळ ओळखा म्हटले पहा, रमेश बाबांबरोबर साताऱ्याची वाट चालू लागला. हे वाक्य भूतकाळी पर्याय दिलेले आहेत भूतकाळ, दुसरा आहे वर्तमान काळ, तिसरा आहे भविष्य काळ आणि चौथा आहे साधा काळ. या ठिकाणी याचा उत्तराचा पर्याय आहे भूतकाळ. आपण विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बरेचसे उदाहरण प्रश्न पाहून आपण वाक्यातला काळ कसा ओळखायचा याच्यावर आधारित काही बरेचसे प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पहा वाक्याचा काळ ओळखत असताना, वाक्यातला काळ ओळखत असताना वाक्य हे काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. वाक्य वाक्यातला क्रियापद कोणतं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरूनच आपल्याला काळ ओळखता येतो. त्या ठिकाणी अशा प्रकारे आज आपण काळाचे मुख्य प्रकार अभ्यासलेले आहेत आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या काळाचे वेगवेगळे वाक्य तयार करून अभ्यास कराल अशी आशा व्यक्त करते आणि या ठिकाणी माझ्या घटकाला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भाषा विषयाचं कार्यात्मक व्याकरण यावर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्याबद्दल चव्हाण मॅडमचे तसेच तंत्रज्ञ म्हणून योगेश पवार, प्रवीण शिरकर आणि पंचायत समिती नगर गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा ऑनलाईन क्लास संपला असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम.